पुरंदर विमानतळाला संरक्षण खात्यानं ना परवानगी नाकारल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रस्तावित पुरंदर विमानतळाला परवानगी नाकारल्यानं ना प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्राला विमानतळ नसणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरनं हे विमानतळ व्हावं यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्याशी संवाद साधलेला या विषयावर एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार यांनी आपल्यासोबत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाणे सर आहेत सर पहिल्यांदा हे विमानतळ होणं पुण्यासाठी पुण्याच्या औद्योगिक विश्वासाठी किती गरजेचं आहे हे एअरपोर्ट होणं ना पुण्यासाठी खूप खूप आवश्यक आहे त्याच कारण असं आहे की आपण जसं बोललात तसं पूर्ण जगामध्ये अशी कुठलीही पुण्या इतक्या मोठ्या इकॉनॉमी साईजचे शहर नसेल जिथं की इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे दुसरी बाब पहा तुम्ही आपण जर भारतातली एक्सपोर्ट्स पाहिली एक्सपोर्टिंग डिस्ट्रिक्ट्स पाहिली तर त्यामध्ये पुण्याचा क्रमांक पहिल्या पाचात येतो इंजिनिअरिंग गुड्सचं एक्सपोर्ट पाहिलं तर देशात सर्वात जास्त इंजिनिअरिंग गुड्सचं एक्सपोर्ट हे पुण्यात नव्हतं म्हणजे या विमानतळाचा फायदा फक्त पुण्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला आहे तर देशाची एक्सपोर्ट वाढवण्यासाठी पुण्याच्या एअरपोर्टला अनन्यसाधारण असं महत्त्व yes. आहे आणि हे एअरपोर्ट फक्त पुण्यासाठीच नव्हे तर त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना yes. आहे त्याचा फायदा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना आहे त्यामुळे याला आणि हा एअरपोर्ट नसल्यामुळं प्रचंड नुकसान होतंय काय करायला लागतंय त्या नटसम्राटमध्ये नाना पाटेकरांचा डायलॉग आहे ना कुणी घर देतं का तसं कुणी इंटरनॅशनल एअरपोर्ट देतं का एअरपोर्ट असं म्हणत आ मराठवाड्यातली पश्चिम महाराष्ट्रातली लोकं पूर्ण मुंबईपर्यंत जातात घाट चढून काय गरज आहे पुण्यात जर इंटरनॅशनल एअरपोर्ट असता तर आपलं कार्गो आपलं ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट इथनं प्रचंड प्रमाणात वाढेल या सर्व बाबींसाठी पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खूप महत्वाचं आहे आत्ता जी आपल्या इथं इंडस्ट्री आहे चाकण खेड त्यानंतर रांजणगाव बारामती या सगळ्यांना तर त्याचा उपयोग होईलच परंतु जर हे विमानतळ झालं तर नवीन त्याच्याशी निगडीत संलग्न असे उद्योगी उभा राहू शकतात तुम्ही हा डेटा पहा आता स्टार्टअप्स घ्या तुम्ही सर्वात जास्त कुठं जातात बरं बँगलोरमध्ये किंवा एन सी आर रिजनमध्ये त्यानंतर मुंबई पण चौथा क्रमांक हा पुण्याचा आहे आत्ताही तर पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट जर असतं तर त्यामध्ये सुद्धा आपली प्रचंड मोठी वाढ झाली असती कारण इंटरनॅशनल फ्लायर्स जे आहेत ते म्हणतात त्यांच्या गाईडलाईन्स असतात बरेच लोक सांगतात की जर तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट नसेल तर तुम्ही सहा तासापेक्षा जास्त अंतर हे रात्री जाऊ शकत नाही कारणी मग काय मग दोन दिवस गेले माझे पुण्यात जर यायचं म्हणजे पहिलं मुंबईला येईन त्यानंतर एक दिवस हे करण्याची इच्छा नसते इंटरनॅशनल प्लेयर्सची त्यामुळं इंटरनॅशनल एअरपोर्ट पुण्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे काय नक्की चुकतंय ज्याच्यामुळे हे होतंय माझ्या ना यात समन्वय आणखी जास्त असायला हवा समन्वय कुणामध्ये स्थानिक प्रशासन राज्य शासन आणि केंद्र शासन केंद्र शासनामध्ये सुद्धा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मला एक सांगायचं आहे मार्फत की यांना सर्वांना एक विनंती आहे की या सर्वांनी एकत्र यावं हवं तर आम्ही होस्ट करू पुण्यामध्ये ती कॉन्फरन्स ती मीटिंग दोन दिवसासाठी लॉक करून घ्यावं आणि दोन दिवसानंतर येऊन केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन यांनी एकच जागा सांगावी की आमच्या सर्वांचं ठरलंय की या जागेवरती आम्हाला सर्वांना एअरपोर्ट करायचं आहे असं जर केलं तर माझ्या मते ते आणखी जास्त प्रोडक्टिव्ह ठरेल त्यामुळं पक्ष भेदाभेद बाजूला ठेवून पुढे येण्याची गरज आहे ज्यासाठी एमसीसीआय पुढाकार घ्यायला तयार आहे कॅमेरामन विजय राऊत समन दार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट